स्मशान म्हणजे इतरांसाठी शेवटचा मुक्काम, पण मातंगवाड्यातल्या जनाबाई, मीराबाई आणि लताबाईंसाठी पोटाची खळगी भरण्याचं हे ठिकाण. धगधगणाऱ्या चितेच्या सोबत त्यांच्या कामाला सुरुवात होते. विजलेल्या चितेखालची राख मीराबाई गोळा करते. जनाबाई मोठी कसरत करत स्मशानभूमीतल्या भूमिगत पाईपात उतरते. वाहून गेलेल्या अस्थींचा आणि राखेचा कण अनकण त्या जमा करतात. गंगेवर जाऊन चाळतात, घोळतात आणि एवढा उपद्व्याप केल्यावर त्यांच्या हाती लागतं चांदी, सोनं, काही तांबं निघत, काही भेंटेच निघत. अंत्यविधीच्या वेळी मृतदेहाच्या तोंडात ठेवण्यात येणाऱ्या सोन्याच्या मण्याची त्यांना आशा असते. प्रत्यक्षात कधी हातात लागते चांदी, कधी पितळ, तर हल्ली बेंटेक सुद्धा. तिकडे प्रत्येक आजाराचं येत ते डॉक्टर लोक तोंडाला पदर लावून घ्यायच्या. आणि आम्ही असेच काम करतो, आम्हाला नाही पंजे नाही काही. पोटाला आमची आग लागेल, आमच्या नोकरी चाकरीला असतात, आम्ही येतो का? आम्ही इथं आलो का बरं, आमचं कुत्र्याचं दिन नाही बा, बाहेर उचकून द्या ते आम्हाला. असं करते आम्हाला माणसाला इज्जत आहे, पण आम्हाला इज्जत नाही केली त्यांनी. असं बघ, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, या शब्दात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जग बदलण्याचं स्वप्न पाहिलं. आज स्वातंत्र्याला 60 वर्ष पूर्ण झाल्यावरती जग बदललं, पण मातंग समाजाची परिस्थिती आजही तशीच आहे. पोटाची आग विझवण्यासाठी मातंग समाजातल्या या महिलांना चितेवरची आग शांत होण्याची वाट पाहावी लागते. दोऱ्या टोपल्या बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय केव्हाच मागे पडला आणि हा तेवढा व्यवसाय उरला. आरक्षण आलं, महामंडळ स्थापन झालं, पण यांच्यापर्यंत काहीच पोहोचलं नाही. महामंडळाने जामीनदार मागणी ही आता एकदम आटीजटीची आहे, आणि बँकेकडे कर्ज पाठवलं जातं. बँकेतले मॅनेजर अजिबात कर्ज देण्याच्या मनस्थितीत नाही, कारण यांची झोपडी असते आणि झोपडीला कोण कर्ज देणार. शेवटी आजही चितेखालच्या अस्थींची राख गोळा करणं आणि त्यातून पोटाची भूक भागवणं हेच त्यांच्या वाट्याला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल सह दीप्ती राऊत, IBN लोकमत, नाशिक.